ala ala hasuaela kecha kechi phaswaela chidwaela bhidwaela chamaela e laure to green popa हॅलो हा मी देशमुख बोलतो सांगलीतून. हा बोला की. ते गिरी बोलताय का? महेश गिरी सर. हा आपल्या इथे सोसायटी आहे आपली. बरोबर. हा निष्णात सोसायटी म्हणून आहे. तर ते तुमच्या त्या पंचगव्याची माहिती मला जरा कळली. ते जरा चौकशी करायला फोन केला होता. नंबर तासगावात आमचे एक जाधव म्हणून आहेत परिचयाचे. आपलं पंचगव्य काहीच्या दुर्जन निविष्ठावर आधारित मोलकुल आहे तो. हा आपण बल्की देतो तुम्ही काय बोलताय काय कळत नाही मला. जर सावकाश बोलाव जर. एक सेकंड आवाज मोबाईल प्रॉब्लेम. हॅलो. हा स्पीड थोडं कमी करा. हा देशी गाईच्या दुग्धजन्य निविष्ठावर आधारित मॉलिक्युल आहे तो. अच्छा. हा देशी गाईचं दूध दही गोमूत्र शेणाचं एक्स्ट्रॅक्ट नारळ पाणी बर आणि बाकी हर्बल एक्स्ट्रॅक्ट वगैरे असे 13-14 घटक आहेत. बर बर. ते गेले 4-5 वर्षापासून त्याच्यावरती काम झालं चांगलं. आता आपण कुठे काम केले? आपण काम केलं इथे खाली एक वर्ष. म्हणजे तुम्ही केले का? हा आम्ही केले की. अच्छा. हा आणि आता एक दोन कंपन्या आपण ते बल्क मध्ये देतोय त्यांच्या ब्रँडनं. अच्छा. आणि आम्ही स्वतः इथं गवे शिक्षण नावाच्या ब्रँडनं रिटेल क्षेत्रानं थोडंसं बोलताय कळेल. काय नाव कुठलं म्हटलं ते? गव्य शक्ती. गौरी शक्ती. गव्य शक्ती. बर. हा गव्य शक्ती नावानं विकतोय काय. तर आता याच्या खाली जास्त डीलर काउंटर नाही करत होते पण ते करता येईल त्याचा काही विषय नाही. डायरेक्ट तुम्हाला तुमच्या ब्रँड न पाहिजे असेल तर ब्रँड न बनवून देता येईल. अदरवाईज मग आमचे गव्य शक्ती नावाचा ब्रँड आहे त्या नावानं ब्रँडला महत्व आले. ब्रँड वरच हे होत ना. त्याला पॅरल आणखी 2-3 मॉलिक्युल आहेत. कुठं सांगलीमध्ये आलं म्हणलं का? सांगलीत तुम्ही सप्लाय करू शकता का? हो करू शकतो. कन्फर्म करू शकतो. बरं ते ताजं घ्यायचं असतं ना पहिल्या धारेचं. म्हणजे ते ताजं प्यायचं असतं ना. फ्रेश ताजं. हा बरोबर आहे. मुद्दा बरोबर आहे. त्याची प्रिझर्विंग कॅपॅसिटी 3 वर्षापर्यंत आहे. बरं नाही म्हणजे रोजच्या रोज प्यायला लागतं की ते ताजं घ्यायला पाहिजे? चालते 3 वर्ष. नाही असं काही नाही. ताजा असं काही नाही. 3-3 वर्षापर्यंत चालतंय म्हटलं. तुम्ही सांगलीमध्ये सप्लाय देऊ शकता का? गाड्या आहेत का रोजच्या याय जायला अपडाऊनला? रोज नाहीत पण आमचा मार्केटचा माणूस आहे तिथं. मार्केटिंगचा माणूस आहे. मग ते थोडं काय करावं लागेल. आमची सोसायटी 250 फ्लॅट धारक आहेत तिथे सगळ्या बंगलो मध्ये मिळून. मग माझा विषय काय होता, एक काहीतरी सकारात्मक पाऊल उचलावं या उद्देशानं पूर्ण अपार्टमेंटला हे आपण ते हे करावं सप्लाय करावं. म्हणजे टेरेस गार्डन वगैरे आहे का? हो. नाही नक्कीच कन्सेप्ट चांगला आहे. मी तुम्हाला आणखी एका गोष्टीला हेल्प करू शकतो म्हणजे तुम्हाला तसा इंटरेस्ट असेल तर. की ते बेंद्रीमध्ये एक आमचे मित्र एक आहेत. नाही दुसरं नाव सांगू नका. आपण आता बोलतोय तो विषय नाही. पंचगव्य तरी आहे. मी सप्लाय देणार मुद्दा नाही. बोलतो आपण बोलू ना आपल्या विषयावर. ठीक आहे. मार्केटचा माणूस एक आहे त्याला पाठवून देऊ का तिकडे उद्या वगैरे? आधी अहो तुम्ही किती गडबड करताय. तुम्ही ऐकून तर घ्या आधी मला काय म्हणायचंय. तुम्ही ऐकून घेणार आहे की नाही माझं? बोला की. मग तुम्ही बाकीची नावं सांगताय. माणूस आहे, बाई आहे का? जरा ऐका ना माझं. तर आपल्या सोसायटी मार्फत मी परवा मीटिंग मध्ये मुद्दा मांडला आहे. चांगला आहे आणि हे आपण सगळ्यांनी रोज घेतलं पाहिजे. तर काही लोकांनी विरोध केला. शेवटी समाजात हाताची पाचे पडू सारखी नसतात ना. खडूस माणसं असतात काही. तर काही लोकांनी विरोध केला. तर माझा प्लॅन काय आहे, आमच्या इथं पाण्याच्या टाक्यात वॉटर टँक आहेत 5-250 फ्लॅटला मिळून. तर तुम्ही जर माणूस एखादा आम्हाला सप्लाय केला तुमचं काय असेल वर्षाचं ते आम्ही चेक करून देऊ तुम्हाला चेक देऊ. तर त्या माणसानं काय करायचं, पहाटेच्या वेळी येऊन ते टाक्यांच्या मध्ये सोडायचं पाण्याच्या. बरोबर. आणि त्यांच्या वाटेत सगळ्यांच्या पोटात आपाप जाईल ना. कुणाला पत्ताच लागता का म्हणे. पण आपण एक काम आहे ते केलं पाहिजे या उद्देशानं. नाही तसं नाही होणार. तुम्ही बोलताना सांगलो तर तसं होणार नाही. कारण काय आहे की तुम्हाला म्हणायचं आहे ते ह्युमन बॉडीसाठी जे पंचगव्य बनवावं लागतं मी तुम्हाला बनवून देऊ शकेन विषय नाही. पण आता जे आमचं चालू आहे हे प्लांट साठी आहे. पण दोन्ही एकच ना माणसासाठी? नाही वेगळं. बघा वृक्षाची वाढ होते तसं माणसाची वाढ होते ना. म्हणजे ऍक्च्युअली ते कंटेंट तेच असतील ना.
नाही मटेरियल हायजेनिक असते, मटेरियल वेगळं येतं त्याचं. ह्याच्यावर विषारी काय असते का? काय विषारी नाही, विषारी कन्फर्मच नाही काय, पण जे ज्या प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे ह्युमन बॉडीसाठी म्हणून प्रिकॉशन्स घेतलेले नसतात. मग त्या घ्या ना, त्या घेऊन करूया काय, आपल्याला महागड पडेल कॉस्टली. नाही करावं लागेल तसं, आम्ही एक दोन वेळा बनवलं होतं तसं मटेरियल, मी स्वतःसाठी पण वापरत होतो ते. स्वतः तुम्ही केव्हा घेतलं होतं? नाही मला तरी वर्ष दीड वर्ष झालं. पण झालं की तुम्हाला काही झालं नाही अजून, तुम्ही जिवंत आहे, मग काय अडचण काय? नाही असं गोंधळ करू नका, काही होत नाही काय होत. मी काय म्हणतो, तुम्ही बनवा आणि माणसं दोन नेमा, फक्त ते पहाटेच्या वेळी कुडाल न करता आमच्या टाक्यात सोडायचं तेवढं वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करायला लागेल. ठीक आहे, एक काम करतो मी, एक तीन चार दिवसामध्ये माझी चांगली आहे काय, तुमची चांगली आहे, मी सांगलीला येणार आहे. अच्छा, मला वाटलं तुमची वेगळी एक चांगली आहे. बरोबर, माझी सांगली ट्रीप आहे, त्यावेळेला तीन चार दिवसांनी मी ज्याला येईन त्यावेळेला मग फोन करून येईन तुम्हाला. माझा दुसरा एक नंबर लिहून घ्या अहो, जरा एक दोन शब्द लिहून घ्या, एवढा त्रास करू नका, व्यवसाय करतो आपण. हा सांगा. पुंडी तासगावचे गणे महेश गिरी बोलताय ना? हा हो. नमस्कार, 90.4 ग्रीन एफ एम सांगली रेडिओ स्टेशन वर बोलतोय. रॉंग नंबर लागला राव. केला का मी ग्रीन पोपो. विनोद यादव तुमचे मित्र आहेत, त्यांनी हा नंबर दिला होता. अरे बापरे. ओके, थँक्यू, धन्यवाद. ग्रीन पोपट, ग्रीन पोपट, ग्रीन पोपट म्हणजे तुम्हाला एक कुणाचा म्हणजे मित्राचा, मैत्रिणीचा, भावाचा, नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना, तर त्यांचं नाव, माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा. नंबर लिहून घ्या, 70-57-64-46. हो, नंबर पुन्हा एकदा 70-57-64-46. आणि ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन एफ एम.